हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण आपला चॅप्टर वन म्हणजे जो लेसन नंबर वन आहे तो पाहतोय. आणि हा लेसन थोडासा मोठा असल्यामुळे मी वेगवेगळ्या पार्ट मध्ये हा अपलोड केलेला आहे लेसन. तर मित्रांनो, तुम्ही सगळे पार्ट पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता आज आपण सुरुवात कुठून करणार आहोत पहा. आपण आलो होतो या ठिकाणी अॅडॅप्टेशन इन डेझर्ट अॅनिमल्स या ठिकाणी आपण आलो होतो. तर इथपासून आपण या पार्ट मध्ये पाहणार आहोत इथून पुढचा भाग. तर या ठिकाणी पहा, अॅडॅप्टेशन इन डेझर्ट अॅनिमल्स म्हणजे वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. आता वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टिकून राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे बदल झालेले असतात ते पाहूया. आता बघा, आता डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कॅरसिटी ऑफ वॉटर. वाळवंटी प्रदेश जो आहे त्या ठिकाणी स्केअरसिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची कमतरता असते, तिथं पाणी खूप कमी प्रमाणात असतं. हेन्स डेझर्ट अॅनिमल्स हॅव थिक स्किन. वाळवंटातील प्राण्यांची त्वचा जाड असते, कशासाठी? टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. बघा, म्हणजे शरीरातून कमी प्रमाणात पाणी बाहेर पडावं याच्या घामाच्या स्वरूपात, त्यासाठी त्यांची स्किन जाड असते. Their legs are long with flat and cushioned soles. त्यांचे जे पाय असतात ना ते फ्लॅट म्हणजे सपाट असतात, लांब असतात, की जेणेकरून त्यांचं शरीर जमिनीपासून खूप उंचावर राहील. उंटाचं बघा शरीर, पाय लांब असतात, कारण की जमिनीतून येणारी जी उष्णता आहे ती त्याच्यापर्यंत लागू नये म्हणून त्याचे पाय लांब असतात, फ्लॅट म्हणजे सपाट असतात, की त्यांना वाळूतून व्यवस्थित चालता यावं. अँड कुशन्ड सोल्स म्हणजे त्याचे जे तळवे आहेत ते मऊ आणि पसरट असतात, जाड असतात, है की नाही? द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. त्याच्या ज्या नागपुड्या असतात ना, तुम्ही कधी उंट आला ना तुमच्या आजूबाजूला तर ते पहा, त्याच्या नागपुड्या पहा, त्याच्या त्वचेच्या घड्या असतात त्या ठिकाणी, की वाळवंटातून चालताना वाळूचं वादळ आलं किंवा धूळ उडाली जास्त तर तो आपल्या नागपुड्या बंद करून घेऊ शकतो उंट. आपण कसं धूळ उडली किंवा काय झालं तर आपल्या नाकावर हात ठेवतो, तसं उंटाला हात नसल्यामुळे त्याचे जे स्किन आहे त्या स्किनच्या फोल्ड असतात नाकाजवळ, नॉस्ट्रिल जवळ. आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्याच्या ज्या पापण्या आहेत त्या सुद्धा जाड आणि लांब असतात. त्याचप्रमाणे डेझर्ट मध्ये रॅट्स म्हणजे बुशी, स्नेक्स म्हणजे साप, स्पायडर्स म्हणजे कोळी, लिझार्ड असतात त्या ठिकाणी, पाली सरडे पाले असतात त्या ठिकाणी. लिव्ह इन डीप बरोज ड्युरिंग डे टाइम. दिवसा ते काय करतात, उंदीर असतील, घुसे असतील, खूप खोलवर जमिनीमध्ये राहतात. अँड आर ऍक्टिव्ह ऍट नाईट. आणि रात्री ते काय होतात, बाहेर पडत असतात. तर दिवसा का ते खोलवर जात असतील, कारण की दिवसा सूर्याची उष्णता खूप असते त्यामुळे ते जमिनीवर खोलवर जाऊन थंड ठिकाणी राहतात. आणि रात्रीच्या ठिकाणा वेळी त्या ठिकाणी थोडस थंड हवामान झालं की ते बाहेर पडत असतात. आता पुढे पाहूया अॅडॅप्टेशन इन अॅनिमल्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कसं अनुकूलन झालेलं असतं ते पाहूया. आता बघा, फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ अॅनिमल्स लाईक याक, पोलर बियर, व्हाइट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपर्ड. तुम्ही काय करा, इंटरनेटवरून याक, पोलर बियर म्हणजे ध्रुवीय अस्वल, व्हाइट फॉक्स पांढरा कोल्हा, माउंटन गोट पर्वतीय शेळी, सायबेरियन हस्की डॉग जो आहे त्याचे काय करा, स्नो लेपर्ड, हिम बिबट्या जो आहे त्याची चित्र डाउनलोड करा. आणि काय करा, कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर अॅनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल रिजन्स. आणि विश्ववृत्तीय जगातील जे प्राणी आहेत किंवा इतर जगातील जे प्राणी आहेत इतर ठिकाणचे त्याच्याशी त्याची तुलना करा. तर स्नोई रिजन मधले जे प्राणी असतात त्यांचं काय दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये काय वेगळेपण दिसतं, व्हाइट और सिल्वर बॉडी कलर, त्यांचा कलर कसा असतोय, सिल्वर किंवा व्हाइट असतोय. ठीक आहे, त्यांना जाड केस असतात. ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅनिमल्स ऑफ स्नोई रिजन. त्या ठिकाणी जाड केस का असतात, थंडीपासून रक्षण हवं म्हणून. रंग पांढरा का असावं, असतो कारण की शिकारी वगैरे जे जातात त्यांचा पांढऱ्या रंगामुळे बर्फामध्ये हे प्राणी ओळखू येत नाहीत, बरोबर, म्हणून त्याचा रंग पांढरा असतो, त्यांची शिकार होऊ नये म्हणून. ओके, आता पुढे बघा, अॅडॅप्टेशन इन एरियल अॅनिमल्स. एरियल अॅनिमल्स म्हणजे कसले मित्रांनो,
हवेत संचार करणारे हवेत उडणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कसं अडॅप्टेशन झालेलं असतो बघा. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. रस्त्यावर चालणारी वाहनं आणि विमानं यांच्यामध्ये काय फरक असतो मित्रांनो? विमानाचा आकार बघा कसा असतो आणि रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांचा आकार कसा असतो बघा, है की नाही? तर या ठिकाणी तेच आहे, द स्पिंडल शेप बॉडी, त्यांचे जे हे पक्षी आहेत त्यांचे जे शरीर आहे ते निमुळत्या आकाराचं असतं. बघा या ठिकाणी तोंडाच्या बाजूला निमुळता झालेला असतो, शेपटीच्या बाजूला आकार निमुळता झालेला असतो. अपवर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर. आता त्याचे शरीर निमुळत का असतं? की हवेत उडताना वाऱ्याचा प्रतिकार कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी त्याचं शरीर तसं स्पिंडल शेप असतं, निमुळत्या आकाराचं असतं. विथ हॉलो बोन्स, त्याची हाडं जी असतात ती पोकळ असतात. आणि अ बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इंटू विंग्स. आणि त्याचे जे पुढचे पाय असतात ना त्याचं पंखांमध्ये रूपांतर झालेलं असतं. आणि त्याचं जे शरीर आहे ते फेदर्स पिसांनी झाकलेलं असतं. आणि त्याचं जे शरीर आहे ते कसं असतं? देअर बॉडी इज लाईट इन वेट, त्याचं वजनाने हलकं असतं त्याचं शरीर. अँड अडॅप्टेड फॉर फ्लाइंग, आणि त्यांना आकाशात उडता यावं अशी त्याच्या शरीराची रचना झालेली असते. आता पुढे पहा, द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन हेवी इन अ वेट अँड टेपर्स ऍट बोथ एंड्स. जे कीटक असतात ना त्यांची शरीर सुद्धा वजनाने हलकं असतं आणि दोन्ही बाजूला निमुळत असतं. दे कॅन फ्लाय विथ टू पेअर्स ऑफ विंग्स, ते सुद्धा आपले दोन पंखांच्या जोडीने ते उडू शकतात. अँड ऑल्सो वॉक विथ सिक्स स्टिक लाईक लेग्स, काडीसारखे सहा पाय असतात कीटकांना, त्यांनी ते उडतात. आपल्या घरात येणारे माशी सुद्धा बघा किंवा मधमाशी सुद्धा पहा. त्याचप्रमाणे बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटेजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हाइंड लेग्स. आणि वट वागुळ सुद्धा आहे ना, ते वट वागुळ कसं उडतं? त्याचे फोर लेग्स आणि हाइंड लेग्स, फोर लेग्स म्हणजे पुढचे पाय आणि हाइंड लेग्स म्हणजे मागचे पाय, की त्याच्यामध्ये काय असते? त्वचा असते किंवा पडदे असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा उडू शकतं. कोण? वट वागुळ. वट वागळाचे पाय बघा तुम्ही एकदा, वट वागुळ पाहिलं कुठं तर. आता बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलं, ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया, तुमच्या परिसरातील काही पक्षी आणि कीटकांचं निरीक्षण करा. आता बघा अडॅप्टेशन इन रेप्टल्स, म्हणजे जे सरपटणारे प्राणी आहेत त्याच्यामध्ये कसं अनुकूलन झालेलं असतं बघा. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स, बघा दूर अंतरावरून निरीक्षण करायचंय कसाचं? हाउ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप, क्रीप म्हणजे साप आणि गांडूळ कसे सरपटतात त्याचं निरीक्षण करा. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग, सरपटण्यासाठी ते कशाचा वापर करतात? त्यांना पाय असतात का? नाही. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, त्यांच्यामध्ये काही बदल झालेले असतात का सरपटण्यासाठी? नोट एनी सच चेंजेस, तुम्हाला जे बदल दिसतात ते लक्षात घ्या किंवा त्यांचं निरीक्षण करा. आता बघा अॅनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, आपल्या घरात असणारे पाल, गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा वगैरे सरड्यासारखा प्राणी, क्रोकोडाईल, मगर यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग, ते काय करतात? त्यांचे मसल्स वापरतात कशासाठी? सरपटण्यासाठी. सिमिलरली दे शो अडॅप्टेशन्स इन स्किन, त्यांच्या स्किन मध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं असतं. सोल्स ऑफ फिट, त्यांचे पायाचे जे तळवे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं असतं. बॉडी कलर, त्याच्या रंगामध्ये सुद्धा अनुकूलन असतं. एखादासा हिरवा असतो गवतामध्ये लपलेला तो आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स वेअर स्नेक्स हॅव द स्केली स्किन. आता जी आपली जी पाल असते घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे पाल असते त्याच्यामध्ये नख युक्त व पातळ असतात त्याचे पंजे, थोडेसे नख असतात आणि पातळ असतात त्याचे पंजे. आणि जे साप असतात त्याला स्केली स्किन म्हणजे खवले युक्त त्वचा असते, स्केल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, असं अडॅप्टेशन झालेलं असतं रेप्टल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये. तर पुढे बघा अडॅप्टेशन फॉर फूड इन अॅनिमल्स, अडॅप्टेशन फॉर फूड इन अॅनिमल्स म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी अन्न मिळवण्यासाठी प्राण्यांमध्ये कसं अनुकूलन झालेलं असतं बघा. वी कॅन कॅटेगराइज अॅनिमल्स ऍट हर्बीवर्स अँड कार्निवर्स, आपण हर्बीवर्स म्हणजे शाकाहारी आणि कार्निवर्स म्हणजे मांसाहारी प्राणी असं प्राण्यांचं दोन गटात वर्गीकरण करतो.
Special adaptations are seen in such category to make process of feeding easy. अन्न मिळवणं सोपं व्हावं म्हणून त्याच्यामध्ये विशिष्ट बदल झालेले असतात. आपण मागाशीच पाहिलंय पहिल्या पार्टमध्ये की त्या ठिकाणी जो टायगर किंवा जे लायन्स असतात त्याचे पाय स्ट्रॉंग असतात आणि त्यांचे जे कॅनिन्स असतात सुळे असतात ते शार्प असतात त्यांचे दात, है की नाही. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन नावाचा जो चॅप्टर आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये आपण जास्त माहिती पाहू याच्यातून. बघा आता या ठिकाणी म्हणले वॉच प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल ज्योग्राफिक वाईल्ड डिस्कवरी एटसेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ अॅनिमल्स लाईक फ्रॉग स्नेक बर्ड्स मॉस्किटोज बटरफ्लायज. म्हणजे तुम्ही कार्टून वगैरे जे पाहता तिथं नॅशनल ज्योग्राफी डिस्कवरी सारखे चॅनल पाहायचं आणि बटरफ्लायज कसं जगतात मॉस्किटोज कसं अन्न खातात फ्रॉग्स कसे जगतात हे त्या चॅनलवर पाहायचं आहे आपण. ओके आता बघा कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन्स. मी हे तुमच्यावर सोडतोय. काय करायचं अॅडॅप्टेशन बघा. शार्प टीथ. शार्प टीथ कुणाचे असतात? लायन आणि टायगरचे. त्याचा उपयोग काय असतो त्यांना? टू टियर द फ्लेश, मांस फाडण्यासाठी असतो. आता लॉंग अँड पॉइंटेड बीक, लांब आणि निमुळती त्वचा. चोच कुणाची असते? बीक म्हणजे चोच. त्या पक्ष्याचं नाव इथे लिहायचे, त्याचा उपयोग काय होतो ते लिहायचे. शॉर्ट बीक, आखूड चोच कुणाची असते? त्या पक्ष्याचं नाव इथे लिहायचे आणि इकडं त्यातला त्याचा काय उपयोग होतो ते लिहायचे. लॉंग अँड स्टिकी टंग, लांब आणि चिकट अशी जीभ असते ती कोणाला असते? त्याचं नाव इथं लिहायचं आणि त्याचा त्याचा काय उपयोग होतो ते लिहायचे. लॉंग नेक, लांब मान कोणाचे असते? जिराफचे असते, है की नाही. त्याला त्याचा उपयोग काय असतो ते इथं लिहायचे. ओके आणि हा जो पुढचा पार्ट आहे अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग आणि हा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आत्ताच काय करा, व्हिडिओ पाहता पाहता हा व्हिडिओ संपला की लगेच तो पुढचा पार्टवर क्लिक करा आणि तो सुद्धा लेसन कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके चला तर मग आता पुढच्या पार्टमध्ये पाहूया.